नमस्कार मित्रांनो मी शिवदास कोलते स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी शिवदास कोलते या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत की महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे आपले नवीन शेतकरी मित्र असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो सर्वप्रथम बाजार समिती आहे जळगाव जळगाव या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे तीस क्विंटलची किमान आहे पाच हजार दोनशे दर आहे सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण आहे सहा हजार पन्नास औरंगाबाद बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे तीस क्विंटलची किमान आहे पाच हजार सातशे आहे सहा हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण आहे सहा हजार अडतीस मेकर बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे आहे सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सादर आहे सहा हजार सातशे चिखली बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे तीनशे शहाण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे जालना बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे पंधराशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दर आहे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे बीड बाजार समितीमध्ये आज आवक झालेली आहे अडसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे एकसष्ट कमाल दर आहे सहा हजार पाचशे बहात्तर आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे एकोणपन्नास यवतमाळ बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे दोनशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पन्नास अकोला बाजार समितीमध्ये आज आवक झालेली आहे पाचशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पंच्याण्णव मलकापूर बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे दोनशे पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे पाच हजार आठशे ऐंशी दर आहे सहा हजार चारशे पंच्याण्णव आणि दर आहे सहा हजार एकशे पंचावन्न तर मित्रांनो अशा प्रकारे या बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळाला व आपल्याही बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला हे कमेंट करून नक्की कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद